नुकताच शिर्डी येथील साई संस्थानकडून भाविकांना विनंती करण्यात आली आहे की भारतीय संस्कृतीला अनुसरून पोशाख परिधान करावा. काही भाविकांकडून याचं स्वागत होत आहे तर काही भाविकांनी याला विरोध केला आहे. दक्षिणात्य मंदिराचा कित्ता साई संस्थानकडून गिरवला जात आहे, त्यामुळे आपसुकच दोन गट पडल्याचं दिसून आलं आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, त्याचबरोबर शासनाच्या नियमानुसार 10 वर्षाखालील लहान मुलांना आणि 60 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना दर्शनास परवानगी नाही, त्यामुळे येथे दर्शनासाठी आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. मंदिराच्या आवारातील गेट नंबर 2 येथे नागरिकांची गैरसोय होताना दिसून येत आहे. जेव्हा पालक आपल्या लहान मुलांसोबत दर्शनासाठी येतात, मुलं बाहेर ठेवून दर्शनासाठी जा असं सांगितलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी मूलभूत सुविधांची सुद्धा वानवा दिसून येत आहे. या सर्व बाबींवर आमचे प्रतिनिधी संतोष गाजरे यांनी भाविकांशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया. ही सरकारकडून आलेल्या आदेशानुसार 10 वर्षाखालील मुलांना तसेच 60 वर्षावरील वयोवृद्ध लोकांना प्रवेश नाकारला जातो. तर आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारतो. आपण आता आपल्यासोबत एक छोटंसं मूल आहे, आपण दर्शन घेतलं किंवा नाही आपल्या काही सम्य आहे की 10 वर्षाची 60 साल आधा घंटा तो आई नहीं बोल नहीं बोल रहा हूँ मैं है, लेकिन और एक सुविधा करना चाहिए. वो क्या है कि बच्चे लेके माँ बाप माँ को और बाप को एक अलग सा क्यों लगाना चाहिए बच्चे को लेकर. बराबर अगर बच्चा हाँ अभी बच्चे की माँ अंदर गई है, मैं यहाँ पर बैठा हूँ किती वेळ झाला तुम्ही ते बसलाय? 15 मिनिट आले. 15 मिनिट पाठवून द्या आतमध्ये. किती ट्रेनचं असं म्हणणं आहे की आता एक 8 दिवसापूर्वी किंवा 2-3 दिवसामध्ये एक साई संस्थांकडून एक आव्हान करणं की भारतीय परंपरेनुसार पोशाख परिधान करणे आवं, तसेच 10 वर्षाखालील मुलांना तर सरकार पोशाख परवानगी नाही. हे लोकांचं म्हणणं आहे की ते तासनतास आम्हाला थांबावं लागतंय, गैरसोय होते, बसण्याची सोय नाही. आपण पाहत असेल की काही लोक असे बसलेले आहेत, त्यांची कुठलीही सोय नाही बसण्याची किंवा थांबायची. संतोष गाजरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शिर्डी.